संजय राऊत यांनी केला आणि इकडे एक फोटो आहे. एकतर तू राहशील किंवा मी राहीन. आणि इकडे मला माहित नाही माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवले. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे. ढेकणाला कधी आव्हान नाही देत. ढेकणं अशी अंगठ्याने चिरडायची असतात. त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय. मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका. रे तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस. जमलेल्या सर्व माझ्या लढवय्या शिवसैनिक बांधवानो भगिनी आणि मातानो, बऱ्याच वर्षानंतर मी पुण्यामध्ये तुमच्या समोर येतोय. खरं म्हणजे मला जाहीर सभा घ्यायची होती, कारण आता लढाई मैदानामध्येच होणार, हॉलमध्ये नाही होणार. आणि जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो, ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे एक फोटो आहे. एकतर तू राहशील किंवा मी राहीन. आणि इकडे मला माहित नाही माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवले. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे. मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष. ढेकणाला कधी आव्हान नाही देत. ढेकणं अशी अंगठ्याने चिरडायची असतात. त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय. मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका. रे तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस. आज बरेच विषय आहेत, बऱ्याच विषयांवरती मार्गदर्शन झालेलं आहे. चला जिंकूया. बोलायला खूप सोपं आहे, पण कसं जिंकायचं आणि कशासाठी जिंकायचं हा महत्त्वाचा विचार आहे. कसं जिंकायचं हे सांगितलं गेलंय आणि कशासाठी जिंकायचं याचा अनुभव तुम्हाला सर्वांना येतोय. मी माझं पुढचं भाषण सुरू करण्याच्या आधी पुणेकरांचा जो विषय, काल मला संध्याकाळी रिव्हरफ्रंट या विषयामध्ये अभ्यास करणारे जे काही पर्यावरणवादी आहेत त्यांनी माझी भेट घेतली. आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना पाहिजे, गेल्या काही दिवसांपूर्वी जो पुण्यामध्ये पूर आला होता हा केवळ एका विभागाचा पूर नाही आहे. काही हजारो संसार त्याच्यात उद्ध्वस्त झाले. पाऊस पडला, पूर आला, तसं मागे पानशेतचंही धरण फुटलं होतं. या गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा पूर्ण देशात, मग वायनाड असेल, केदारनाथ असेल, बऱ्याच ठिकाणी पूर येतोय, भूस्खलन होत आहे. आणि याच्यामध्ये आपण नुसतं निसर्गावरती टाकून नाही चालणार. काही गोष्टी ज्या आपण चुकतो आहोत, मी चुकत नाही म्हणत, गुन्हे घडत आहेत आपल्याकडनं. या गुन्हेगारांना लटकवण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला जिंकलं पाहिजे. फासावरती नसलं तरी उलटं लटकवलंच पाहिजे. आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन, पुणेकरांना खास करून, की हा अख्खा विषय हा पुणेकरांचा आहे. एक विकासाचं स्वप्न दाखवणं खूप चांगलं आहे की इकडे जॉगिंग ट्रॅक होईल, सायकल ट्रॅक होईल, हे बरोबर आहे. पण त्याच्यासाठी माझ्या शहराची काय हानी होणार आहे ते सुद्धा दाखवा जरा. आणि मी फक्त दोन फोटो तुम्हाला दाखवणार आहे. हे घेऊन जा. हा पहिला फोटो एक दाखवतोय गुगल मॅपचा. मुंबईमध्ये जसं पूर आल्यानंतर आपण काही ठिकाणी त्याची उपाययोजना केली, तरी देखील यावर्षी आणखीन वेगळ्या ठिकाणी पाणी तुंबलं. कारण मुंबईमध्ये चाललेले बेसुमार नियोजन शून्य मेट्रोची कामं, अनेक ठिकाणी मुंबईकरांच्या पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यात गटाराचं पाणी मिक्स होतंय, पोटाचे विकार होत आहेत. तसंच पुण्यामध्ये ही जी आपली मुळामुठ आहे, एकतर काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल नसेल पण व्यंकय्या नायडू आले होते आणि त्यांनी विचारलं नदीचं नाव काय,
मग त्यांना कोणीतरी सांगितलं की मुळा मुठा, तिला काही काय नावं आहेत, नावं कशी पाहिजेत, कशी पाहिजे, काय व्यंकय्याचं नाव ठेवायचं नदीला का मोदींचं नाव ठेवायचं, मोदी नदी. सगळीकडे मोदी 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 चाललंय, पण त्यांनी सांगितल्यांची नावं बदला. नावं तर ते बदलूच शकत नाही, पण ते नद्यांचे प्रवाह बदला. एक ह्या नदीच्या प्रवाहामध्ये नाईक बेट आहे, नाईक बेट पुणेकरांना आहे ना रे, हो की नाही? हे नाईक बेटाचा फोटो आहे, भर टाकण्यापूर्वीचा. तुम्हाला लांबून दिसणार नाही आहे, दोन्ही बाजूनी त्या नदीचा प्रवाह जातोय. आणि हे हा पुढचा जो फोटो आहे तो फोटो मी दाखवतो, त्याच नाईक बेटाचा आहे, पण एका बाजूनी पूर्णपणे भराव टाकून नदीचा प्रवाह बंद करून टाकला. मग नदी काय करणार, घुसणार नाही इकडे तिकडे? पण या लोकांचं काही जात नाही. का जिंकायचं मला, मला पुणे वाचवायचंय, मला पुण्याचा विकास ज्याला शाश्वत विकास म्हणतोय तो करून दाखवायचा आहे. आजपर्यंत मी कधीही मुख्यमंत्री होतो तेव्हा सुद्धा पुण्याच्या विकास कामामध्ये दखल घेतलेली नव्हती, कारण बसले होते इथले सुभेदार. म्हटलं ठीक आहे, तुम्ही चांगलं चांग भलं करत असाल पुण्याचं तर करा. आणि आपल्या सत्तेच्या काळात ज्या गोष्टीला आपण स्टे दिला होता, आपलं आपली सत्ता आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर पुन्हा जोमाने तिकडे लाखो ट्रक ते सगळे डेबरी राडा रोडा सगळे टाकून तो नदीचा प्रवाह बंद करून टाकला आणि पाणी माझ्या पुणेकरांच्या घरामध्ये घुसायला लागलं. याला विकास म्हणायचा? हा विकास नाही, हा विकार आहे. होय, भाजपला झालेला पैशाचा विकार आहे हा. आणि याच्यासाठी पुणेकरांनी उतरलं पाहिजे रस्त्यावरती. आपण जे उतरलो ना, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, तो एवढ्यासाठी राहिले, तू बर्बादी करणारा, तू तर राहू शकत नाही, तुला घालवण्यासाठीच मी मैदानात उतरलेलो आहे.